हा घरगुती उपाय दोन दिवस करा दोन दिवसांमध्ये डोक्यापासून दो पायांपर्यंत शरीरातल्या सर्व नसा मोकळ्या होतील सांधेदुखी बंद होईल बीपी शुगर कंट्रोलमध्ये मंडळी पस्तीस वर्षानंतर जणांना नसांच्या कमजोरी नसा दबणे नसांमध्ये ब्लॉकेज तयार होणं रक्त घट्ट होणं यासारख्या समस्या उद्भवतात आणि याकडे जर प्राथमिक स्तरावर जर लक्ष दिलं नाही तर हृदयाच्या समस्या निर्माण होऊ शकतात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात व्हेरिकोज व्हेन्स कायमचा थकवा नेहमी अशक्तपणा येणे ने। यांसारख्या समस्या ह्या पैदा होतात ह्याच त्रासावर आजचा हा घरगुती उपाय तुमच्यासाठी खास ठरणार आहे तुमचे गुडघेदुखी असेल सांधेदुखी पाठदुखी मनकादुखी यांसवर सुद्धा हा परिणामकारक ठरणारा घरगुती उपाय नक्की करा मंडळी चला तर आपण हा घरगुती उपाय समजून घेऊया परंतु माझी एक हात जोडून विनंती असेल की जर तुम्हाला उपाय करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्धवट व्हिडिओ पाहून अपुरत ज्ञान घेऊन हा उपाय अजिबात करू नका तर मंडळी यासाठी आपल्याला पहिली गोष्ट लागणार आहे जी आपल्या घरामध्ये नेहमी आढळत असते ते म्हणजे लसूण याला इंग्लिशमध्ये गार्लिक असं म्हटलं जातं खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी आणि त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी लसणाचा वापर आपण नेहमी करतच असतो रक्त पातळ करण्यासाठी लसणाचा फार फायदा होत असतो एक पाकळी जर सकाळी रोज आपण खात असू तर त्याचे अनेक आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत मंडळी सांधे दुखी असेल मनका दुखी असेल जे जॉईंट पेनवर सूज येणं असेल यावर अत्यंत परिणामकारक ठरणारा हा लसून आज आपण या घरगुती उपायामध्ये वापरत आहोत दोन लसणाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत व्यवस्थित त्या सोलून घ्या जर उष्णतेचा त्रास तुम्हाला जर कोणाला असेल तर त्यानं मात्र एकच पाकळी घ्या सध्या उष्णतेचे दिवस आहे उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून तर दोन पाकळ्यांचं पेस्ट आपल्याला बनवायची आहे तुम्ही किसणीच्या साह्यानं किंवा खलबत्याच्या साह्यानं त्याची पेस्ट बनवा आणि आपल्याला ही दोन पाकळ्यांची पेस्ट लागणार आहे दुसरा जो घटक आहे दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे आलं अद्रक नसा बंद असणे नसा दबणे नसांमध्ये ब्लॉकेज होणे यावर अत्यंत परिणामकारक ठरणारं हे आलं आज आपण ह्या घरगुती उपायामध्ये वापरणार आहोत रक्त वाहनासाठी जे अडथळे निर्माण होत असतात रक्त प्रवाहाला जे अडथळे निर्माण होतात ते अडथळे दूर करण्यासाठी अद्रक फार फायदेशीर ठरत असतं बंद असलेल्या नसा मोकळ्या होणं बहात्तर हजार नसा बंद असलेल्या नसा मोकळ्या करण्याचं काम सुद्धा आदर करत असतं मंडळी हा घरगुती उपाय करत असताना आपण छोटे छोटे व्यायामही केले पाहिजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आपण पहिल्या बदलल्या पाहिजेत व्यायाम जर आपल्याला होत नसेल तर किमान आपण दिवसभरामध्ये चाललं पाहिजे पाच ते सहा किलोमीटर किमान चाललं पाहिजे मंडळी चालणं हा उत्कृष्ट व्यायाम आहे जर तुम्हाला सकाळी पहाटे उठून जर चालता येणं शक्य नसेल तर आपण दिवसभरामध्ये साधारणपणे सायंकाळीही चाललं तरी चालेल परंतु चाललं पाहिजे तर मंडळी आपल्याला एक तुकडा या अद्रकचा लागणार आहे अद्रकचा एक तुकडा घ्यायचा आणि त्याची सुद्धा आपल्याला पेस्ट लागणार आहे बघा अद्रक आपण ब्लड सर्क्युलेशन फास्ट करण्यासाठी ब्लॉकेज गायब करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरणार आहे शुगर आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी याचा वापर केला जातो जॉईंट पेन मध्ये आराम मिळतो सूज सांध्यावर जी येत असते त्याच्यापासून सुद्धा आराम मिळते म्हणून आपल्याला अद्रकची ही पेस्ट बनवायची आहे साधारणपणे आपल्याला एक तुकड्याची पेस्ट म्हणजे एक अर्धा चमचा पेस्ट जरी झाली तरी आपल्याला पुरेशी आहे त्यानंतर तिसरा पदार्थ आहे ते म्हणजे लिंबू लिंबू सुद्धा आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लिंबू पाणी पिणं फार फायदेशीर ठरत असतं चरबी आपल्या शरीरावर जमा होऊ देत नाही नसा मोकळ्या होतात नस कमजोरीवर सुद्धा फार परिणामकारक ठरणार ही लिंबू लिंबाची साल आपल्याला वा वापरायची आहे कारण सालीमध्ये सुद्धा अनेक पोषक तत्व असतात आणि आजच्या घरगुती उपायामध्ये आपण साल वापरत आहोत बघा मंडळी लिंबाच्या सालीची पेस्ट आपल्याला अर्धा चमचा लागणार आहे हर्ट डिसीजवर अत्यंत परिणामकारक ठरणार बीपी शुगर कंट्रोल होण्यासाठी सुद्धा लिंबाच्या सालेचा सा फार वापर आहे आणि म्हणूनच आपल्याला हा आयुर्वेदिक उपाय करायचा आहे मंडळी काय करायचंय हा उपाय आपल्याला कंटिन्यू तीन ते चार दिवस करायचा आहे पहिल्यांदा पाणी उकळायला ठेवायचे आणि उकळायला पाणी ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ज्या लसणाची पेस्ट असेल आल्याची पेस्ट आणि लिंबाच्या सालीची पेस्ट ह्या तीनही पेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत चांगल्या प्रकारे दहा ते पंधरा मिनटं पाणी उकळू द्यायचे जेणेकरून ह्या सर्व पेस्टचं सर्व पदार्थांचा जो अर्क आहे पोषक तत्व आहे ते पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे विरघळतील आणि मग नंतर पाणी कोमट होऊ द्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला सकाळी उपाशीपोटी प्यायचं आहे त्याचबरोबर पाणी पिल्यानंतर आपल्याला जवस एक चमचा जवस भाजून त्याची पावडर बनवून आपल्याला एक चमचा पावडर त्याची आपल्याला खायची आहे म्हणजे बघा या दोन गोष्टी आपल्याला करायचे आहेत या पेटचं पाणी आणि जवस जवस पूड आपल्याला एक चमचा खायची आहे त्याच्यानंतर अर्धा ते पाऊन तास आपल्याला कोणता नाश्ता करायचा नाही कोणतं काही खायचं नाही प्यायचं नाही बघा मंडळी हा उपाय आपल्याला कंटिन्यू तीन ते चार दिवस करा दो दुसऱ्या दिवशी तुम्हाला जाणवेल की तुमचा सांधेदुखीचा पेन जे आहे ते थांबेल त्याचबरोबर सांध्यांवर जी सूज आलेली आहे ती सूज गायब व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला ज्या नसा कमजोरीची जी समस्या आहे नसा दबण्याची जी समस्या आहे नसा आखडण्याची जी समस्या आहे त्यापासून तुम्हाला त्वरित आराम मिळणार आहे बहात्तर हजार नसा शरीरातल्या अगदी डोक्यापासून तर पायापर्यंत ज्या शरीरातल्या नसा आहेत त्या मोकळ्या होतील आणि बी पी शुगर कंट्रोल सुद्धा मदत होईल तर मंडळी हा घरगुती उपाय करा या व्हिडिओमध्ये इतकं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहिती तोपर्यंत नमस्कार